नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या मराठमळ्या मारा यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे मराठीत माहिती तर मित्रांनो आज आपण निफ्टीमध्ये गुंतवणूक कशी करायची त्याचप्रमाणे निफ्टी बीज म्हणजे काय आणि निफ्टी बीज हे जिरोदोच्या काय प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपण पाहूया निफ्टी म्हणजे काय तर निफ्टी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस वर लिस्टेड असलेला पन्नास वेगवेगळ्या क्षेत्रातील एक प्रमुख कंपन्यांचा एक निर्देशांक आहे निफ्टी हा शेअर मार्केटची तेजी किंवा आपल्याला मंदी दर्शवत असतो म्हणजे जर निफ्टी जर वर गेला तर समजायची की मार्केट तेजीत आहे जर निफ्टी खाली गेला तर समजायचे की मार्केटमध्ये मंदी, मंदी आहे निफ्टीमध्ये शेअर मार्केटमधील बारा जे वेगवेगळे वेग वेग सेक्टर आहे जसे की आय टी फार्मा कंझ्युमर ड्युरेबल असे वेगवेगळे वेग वे सेक्टर आहेत त्यामधील पन्नास आर्थिकदृष्ट्या अतिशय भक्कम अशा कंपन्यांचा समावेश असतो त्यामुळंच निपटी हा भारतीय शेअर शेअर बाजाराची जी स्थिती आहे ती दाखवतो त्यामुळे शेअर बाजाराच्या ज्या क्षेत्र आहे त्यामध्ये निफ्टीला खूप महत्त्व आहे तत्पूर्वी जर आपले डीमॅट खाते उघडले नसेल व आपणास शेअरमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची जर इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये झिरो दहा त्याचप्रमाणे अपस्टॉक्स आणि अलायस ब्ल्यू या भारतातील सर्वोत्तम ब्रोकरचे लिंक दिले आहे त्यापैकी आपल्याला कोणत्याही आपल्या आवडत्या ब्रोकरच्या लिंकवरती क्लिक करून आपण आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट घरबसल्या अगदी अर्धा तासामध्ये ओपन करून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता आता आपण पाहूया निफ्टीमध्ये गुंतवणूक कशी करायची तर आपल्याला माहिती आहे की आपण निफ्टी फ्युचर्स किंवा निफ्टी ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करतो व त्याद्वारे आपण निफ्टी विकत घेतो परंतु येथे आपल्याला मर्यादा आहे म्हणजे आपण काही दिवसांसाठीच निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्यानंतर आपल्याला ते ॲटोमॅटिक विकावे लागते तर आपल्याला दीर्घकालीन जर निपटीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण डायरेक्ट तसे निपटी विकत घेऊ शकत नाही परंतु यासाठी दोन पद्धती वापरून आपण निफ्टीमध्ये जे शेअर आहे सगळे शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्यामधील एक आहे ते म्हणजे निपटी बीज आणि दुसरं आहे निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड तर आता आपण पाहूया एक एक निपटी बीज आणि निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड म्हणजे काय तर सर्वात आपण पाहूया ईटीएफ म्हणजे काय तर ई टी एफ म्हणजेच एक्सेस एक्सचेंज ट्रेडेड फंड हा एक म्युच्युअल फंडाच्या इंडेक्स फंड आहे परंतु जसे म्युच्युअल फंड डायरेक्ट शेअर बाजारात लिस्ट होत नाही तसे ई टी एफ जे शेअर बाजारात लिस्ट होतात त्यामुळे आपण त्याला डायरेक्ट शेअरसारखे सारखे खरेदी करू शकतो जसे की एक शेअर दोन शेअर आपण त्याप्रमाणे शेअर खरेदी करू शकतो व हे uh, जे ई टी एफ असतात त्यांची जी बाजारातील किंमत असते ही अंडरलाईन असते म्हणजे मूलभूत जी मालमत्ता आहे त्यांच्या किंमतीनुसार मात्र uh, कमी जातो कमी जास्त होत असतात जसं की शेअर ची किमती कमी जास्त होत आता आपण पाहूया निप्टी बीज म्हणजे काय तर निफ्टी बीज हा भारतातला पहिला स्टॉक एक्सचेंज फंड आहे म्हणजेच ईटीएफ आहे जो आपण आपल्या डिमॅट स्टॉक अकाउंट वरून डायरेक्टली खरेदी करू शकतो म्हणजेच निफ्टी बीज खरेदी करणे म्हणजे कसं एखाद्या स्टॉक प्रमाणे आपण डायरेक्ट खरेदी करू शकतो व आपण जो खरेदी केलेला स्टॉक आहे त्याच्या किमती जसं आपण इतर शेअर खरेदी करतो त्याचप्रमाणे कमी जास्त होत असतात परंतु महत्वाचा भाग म्हणजे निपटी बीज म्हणजेच निपटीचं एक प्रतिबिंब आहे म्हणजे जर निपटीच्या किमती जर वरती गेल्या तर निपटी आप बीज आपण जे आप खरेदी केलं त्याच्या किमती वरती जाणार व जर निपटीच्या किमती खाली गेल्या तर निपटी बीज हे जे शेअर आपण खरेदी केले त्याची किमतीही कमी होतात म्हणजे ते डायरेक्टली त्याच्याशी प्रोपेशनल आहे आता आपण पाहूया इंडेक्स फंड म्हणजे काय तर इंडेक्स फंड हे म्युच्युअल फंडासारखे परंतु यामध्ये तीन वेगवेगळ्या -वेग गोष्टी म्हणजे जसे की म्युच्युअल फंडामध्ये एक म्हणजे आपला जे पैसा असतो त्याचे व्यवस्थापन करणारा एक फंड मॅनेजर असतो तसेच इंडेक्स फंडामध्ये मात्र असे कोणीही नसते आपण जे पैसे गुंतवले असतात ते डायरेक्टली निफ्टीच्या वेगवेगळ्या -वेग 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 पन्नास शेअरमध्ये काही प्रमाणामध्ये ते विभागले जातात आणि जसे की आपण निफ्टी बीज स्टॉक एक्सचेंजमधून डायरेक्ट खरेदी करतो शेअर सारखे एक एक शेअर तसे आपण इंडेक्स फंड खरेदी करू शकत नाही त्यासाठी एक वेगळी प्रोसिजर आहे आणि आ, जे निफ्टी निफ्टी बीज आहे त्याची किमती डायरेक्टली चेंज होतात परंतु इंडेक्स फंडच्या ज्या किमती असतात ह्या दररोज एन व्ही एन व्हीद्वारे निश्चित केल्या जातात हा इंडेक्स फंड आणि निफ्टी बीज यामध्ये फरक आहे तर आता आपण पाहिले की निफ्टी बीज आणि इंडेक्स फंड म्हणजे काय परंतु आपण निफ्टीमध्ये गुंतवणूक का करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण वेगवेगळ्या -वेग शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट जशी पण करत असतो परंतु निफ्टीमध्ये गुंतवणूक का करावी तर आपल्याला माहिती आहे की भारत एक प्रगतशील देश आहे आणि निफ्टी फिफ्टी हे आपल्या देशाची एक आर्थिक स्थिती दाखवते म्हणजे हा एक निर्देशांक आहे कारण भारतातल्या वेगवेगळ्या पन्नास ज्या कंपन्या आहेत मोठ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील या त्या सगळ्या कंपन्यांचा मिळून म्हणलेला हा एक निर्देशांक आहे त्यामुळे जर आपण निफ्टीमध्ये गुंतवणूक केली तर ही भारतातल्या सर्वोत्तम वेगवेगळ्या पन्नास कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यासारखं आहे त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची गरज नाही आपण जर डायरेक्ट निफ्टीमध्ये गुंतवणूक केली तर त्या वेगवेगळ्या श वे शेअरमध्ये डायरेक्टली आपली गुंतवणूक होत असते आणि मुख्य म्हणजे की जर जर निपटी वाढला तर आपल्यास डायरेक्टली आपल्या शेअरची किंमतही वाढणार आहे आणि निपटी हा दरवर्षी काही प्रमाणात ॲटोमॅटिकली वाढत असतो त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा नक्कीच हो होत असतो आणि मेन म्हणजे निपटीमध्ये गुंतवणूक करणे हे दीर्घकालीन फायद्याचं असतं कारण निफ्टीच्या किमती ह्या दरवर्षी वाढत असतात आणि दीर्घकालीन जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला त्यामध्ये नक्कीच फायदा होत असतो आता आपण पाहूया निपटी बीजमध्ये गुंतवणूक कशी करायची म्हणजेच निफ्टी बीज हे जिरोदाच्या कायट प्लॅटफॉर्मवरून कसे खरेदी करायची याची आपण माहिती जाणून घेणार आता आपण पाहूया निफ्टी बीज हे जिरोदाच्या काईट ॲपवरून कसे खरेदी करायचे त्यासाठी आपल्याला झेरोदाचे कायट ॲप हे ओपन करायचे ओपन केल्यावरती लॉग इन करून आपल्याला असा होम एंटरव्यू दिसेल यामध्ये अनेक वॉच लिस्ट आपल्याला दिसत आहे या लिस्टमध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर ॲड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो त्यासाठी आपल्याला सर्च अँड ॲड आहे बटनावरती क्लिक करायचे सर्च अँड ॲड्या बटनावरती क्लिक केल्यावरती आपल्याला जो शेअर किंवा फंड ॲड करायचा आहे त्या तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आपण या ठिकाणी निप्टी बीज हे टाईप करणार आहोत यानंतर पाहू शकतो आपण निफ्टी बीज टाईप केल्यावरती आपल्याला एन एस आणि बी एस या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हा शेअर उपलब्ध आहे त्यामुळे आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून आपण हा शेअर खरेदी करू शकतो सध्या आपण निफ्टी बीज हा एन एस सी या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करणार त्यासाठी आपल्याला प्लस या ॲवॅटनावरती क्लिक करायचं प्लस या ॲवॅटनावरती क्लिक केल्यावरती आपण या ठिकाणी पाहू शकतो की ते जे समोरचे ऑप्शन आहे तो ग्रीन झाला याचा अर्थ की हा शेअर आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड झाला त्यानंतर आपल्याला बॅग जायचे बॅग गेल्यावरती आपण पाहू शकतो सगळ्यात खाली निफ्टी बीज हा ॲड झाला यानंतर ना आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहे एक बाय आणि दुसरा सेल तर बाय या बटनावरती क्लिक केल्यावरती आपला शेअर खरेदी करायचा आहे आणि ज्यावेळेस आपल्या अकाउंटमध्ये हा शेअर असेल व आपल्या तो सेल करायचा असेल म्हणजे विकायचा असेल तर त्यावेळेस आपण सेल करणार आहोत सध्या आपण बाय बटनावरती क्लिक करणार आहोत बाया बटनावरती क्लिक केल्यावरती आपण पाहू शकतो वरती शेअरचे नाव आले आहे निफ्टीबीज त्याचप्रमाणे खाली एन एस सी आणि बी एस सी या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती ज्या शेअरच्या किमती आहे त्या दिसत आहे खाली आपल्याला क्वांटिटी दिसत आहे आपल्याला या शेअरच्या जितक्या क्वांटिटी खरेदी करायची आहे ते आपण या ठिकाणी एंट्री करू शकतो शेअर जरी प्राईस दिसत आहे त्यानंतर खाली प्रोडक्ट यामध्ये सी एन सी आणि एम आय एस हे दोन ऑप्शन दिसत आहे सी एन सी म्हणजेच कॅश अँड कॅरी जर आपल्याला अधिक काळासाठी म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून जर हा शेअर खरेदी करायचा नंतर आपण सी एन सी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तसेच एम आय जर सिलेक्ट केला तर आपल्याला इंटरनेट ट्रेडिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो खाली ऑर्डर दिसत आहे त्यामध्ये मार्केट ऑर्डर लिमिट ऑर्डर स्टॉप लॉस आणि स्टॉप लॉस मार्केट यापैकी कोणती ऑर्डर वापरून आपण हा शेअर खरेदी करू शकतो जर आपण मार्केट ऑर्डर सिलेक्ट केले तर मार्केटमध्ये जो शेअरचा भाव असेल त्यामध्ये हा शेअर आपल्या अकाउंटमध्ये येईल तसेच लिमिट ऑर्डर जर सिलेक्ट केलं तर आपली प्राईस देऊन हा शेअर खरेदी करू शकतो जसं की सध्या जर शेअरची प्राइस एकशे पंचावन्न रुपये असेल आणि आपण लिमिट प्राईजमध्ये जर एकशे पन्नास रुपये एंटर केले तर ज्यावेळेस शेअरची किंमत ही एकशे पन्नास किंवा एक त्यापेक्षा कमी होईल त्यावेळेसच हा शेअर आपल्या अकाउंटमध्ये जमा होईल किंवा म्हणजे खरेदी केला जाईल किंवा अन्यथा हा शेअर आपल्या अकाउंटमध्ये येणार नाही त्यानंतर खाली आपण स्टॉप लॉस किंवा टार्गेट ही सेट करू शकतो जसं की पाच टक्के इथं वाईड फॉर्ट दिले आपण यामध्ये चेंज पण करू शकतो त्यानंतर खाली व्हरायटीमध्ये रेग्युलर कवर ऑर्डर आणि एम ओ आफ्टर मार्केट ऑर्डर अशा वेगवेगळ्या ऑर्डर दिसत आहे त्यापैकी आपण स जर आपण नॉर्मली सी एन सीसाठी जर युनिव्हर्म करत असेल तर रेग्युलर या, या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर व्हॅलिडिटी डे सिलेक्ट करायची आहे आणि खाली त्यानंतर ना आपण वरती क्वांटिटी प्राईज वगैरे इन इन्सर्ट केल्यावरती आपल्याला सिम्पली स्वाइप टू बाय या बटनावरती क्लिक करायचे स्वाइफ्टी बाय या बटनावरती क्लिक केल्यावरती आपली ऑर्डर ही एक्झिक्यूट होईल आणि एक ते दोन दिवसामध्ये हे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये दिसेल आणि म्हणजेच हे व त्या शेअरच्या किमती ह्या निफ्टीच्या किमतीनुसार कमी जास्त होत राहतात व किमती जर वाढल्या तर आपण डायरेक्टली हे शेअर सारखे आपण विकू शकतो तर अशा प्रकारे आपण पाहिले की निफ्टी बीज हे ज्योरताच्या काही टॅपवरून कसे खरेदी करायचे आणि निपटी बीज म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिले तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकेच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद